आज या ठिकाणी शेतकरी बाजार समितीची निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. शेतकरी म्हणून तुम्ही मतदानाचा हक्क बजावलाय का, तुमची काय प्रशासनाकडे अपेक्षा? कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराई दिनांक आज 28 तारीख. आज मतदान सकाळपासून 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली, परंतु मतदान सुरू होण्याच्या अगोदरच या ठिकाणी अवकाळी पावसाचा जोर धरला, पाऊस वाढत गेला, त्यामुळं काही काळासाठी या ठिकाणी मतदान प्रक्रिया ही विस्कळीत झाली होती. लाईटची या ठिकाणी व्यवस्था केलेली होती, परंतु अति पाऊस असल्यामुळं लाईट पण या ठिकाणी बंद झालेली होती, त्यामुळं काही प्रमाणात का असेना बऱ्यापैकी या ठिकाणी व्यत्यय निर्माण झाला होता. पण तरीसुद्धा या ठिकाणी ही शेतकरीची एक खूप मोठी उलाढाल करणारी संस्था असल्यामुळं मतदाराचा या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळाला. ती काही उद्या हार जीत हा होत असते, कुणीतरी एखादा पॅनल या ठिकाणी निवडून येईन, परंतु येणाऱ्या लोकांकडून आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं एकच अपेक्षा आहे की जे कुणी या ठिकाणी नवनिर्वाचित सदस्य आणि या ठिकाणी सभापती महोदय येतील त्यांच्याकडून आम्हाला एक अपेक्षा आहे की शेतकऱ्यांचे प्रश्न शेतकऱ्यांना या मार्केट कमिटीच्या माध्यमातून न्याय मिळेल एवढीच या ठिकाणी आज तरी आपण अपेक्षा व्यक्त करू. आणि मतदान प्रक्रिया अतिशय शांत पद्धतीने या ठिकाणी झालेली आहे. धन्यवाद. काय सांगाल, काय काय मतदान प्रक्रिया कशी झाली आणि अवकाळी पावसामुळे काय व्यक्ती निर्माण झाला, काय सांगाल बाबा? मतदान प्रक्रिया सकाळी 8 सुरुवात झाली होती, पण 8 वाजल्यापासून इथं लाईट नव्हती. लाईट एक साधारणतः 2 वाजता आली आणि दिवसभरात पाऊस असल्यामुळं ते पावसाचा परिणाम मतदारावर होणार होता, पण उघडी भेटल्यामुळं मतदार राजा येऊन इथं मतदान केलेलं आहे. जवळपास मतदान 26 जवळ आता मतदान झालेलं आहे. काय वाटतं तुम्हाला की जे काही शेतकरी असतील अवकाळी पावसामुळे अडचणीत आहेत, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक आहे, या माध्यमातून शेतकऱ्यांना काय संदेश द्या? संदेश हाच आहे की जे विद्यमान आमदार आहेत आणि माजी मंत्री आहेत त्यांच्या विरोधात माजी आमदार अमर शेफंडी सर हे लढत आहेत. आणि ज्यावेळेस 2 दिग्गज नेते एकत्र होऊन लढतात त्यावेळेस कशी चुरस निर्माण होते ते आज पाहायला मिळते. धन्यवाद. आजचं मतदान प्रक्रिया पूर्ण होताना दिसते, किती लोक मतदान होते आणि किती लोकांनी मतदानाचा हक्क बजावला, काय सांगायला बाबा? नमस्कार. आज कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराई या बाजार समितीची निवडणूक आज दिनांक 28 एप्रिल 2023 जिल्हा परिषद करण्याच्या गेवराई येथे सुरळीतपणे चालू आहे. 2736 मतदार होते, त्यापैकी सेवा सहकारी संस्थाचे 1329, ग्रामपंचायत मतदारसंघाचे 1041 आणि व्यापारी वाढते मतदारसंघ 366. आम्हाला तोंडारीमध्ये ती जागा अविरोध झालेली आहे. 18 जागापैकी 1 जागा अविरोध झालेली आहे. 17 जागांसाठी आज निवडणूक घेण्यात आली. 17 जागेसाठी 34 उमेदवार रिंगणात होते. आज दुपारी 2 वाजेपर्यंत मतदान 84% झालेलं आहे. आता मतदान सील करण्याच्या वेळेला साधारण 90-92% मतदान पूर्ण होईल. काय सांगाल, मतदानाच्या दरम्यान अवकाळी पाऊस आला आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता का, याबाबत काय सांगाल? अचानक अवकाळी पाऊस आल्यामुळे थोडीशी तारांबळ उडाली, पण कायदा आणि सुव्यवस्था तसेच सर्वांच्या मदतीने निवडणूक प्रक्रिया बरोबर
मतदान सुरळीत पार पाडण्यात आले. पोलीस स्टेशनने काय काय बंदोबस्त केला, काय सांगा? पोलीस बंदोबस्त चोख बजावला त्यांनी.